की पाठीमागे बोलणे हा आपला स्वभाव नाही. ज्याला बोलायचं त्याला त्याच्या इलाक्यात जाऊन बोलायचं, क्योंकि अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. अपना स्टाइल थोड़ा अलग है, अपना स्टाइल ऐसे है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है. अभी वो इलाका तुम्हारा और धमाका हमारा करने के लिए हम इधर है. पर बात ऐसी हुई दादा कि जेव्हा आम्ही हे सुरू केलो आणि प्रत्येक जेवढे आमचे 40 भाऊ आहेत, तुम्ही बघितलं असेल गेल्या 5.5 महिन्यात मी एकाबद्दलही साधी शिवी दिली नाही, मी चुकीचा शब्द वापरला नाही. मी बहीण आहे, माझ्या भावांची मला काळजी आहे, भावांचीच काळजी असली पाहिजे बहिणीला. मी का बोलते नाही हे मोकर शिट्टी वाजवते, त्याचा आवाज कमी करा, इको मारू नका याला. माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी त्यांनी मला अडकवता येईल का याचा जास्त प्रयत्न केला. पण मला अडकवण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ना आपल्याकडे ईडी, ना आपल्याकडे CBI, ना करप्शन, आपली पाठी कोरी, आपल्याकडे काहीच नाही. माझ्यासोबत आलाय माझा भाऊ प्रकाश अंधारे. म्हणजे बरेच जण म्हणतात की सुषमा अंधारेचा शिवसेनेशी काय संबंध, त्या भक्तुल्यांना माहिती नाही की सुषमा दगडूराव अंधारेचा भाऊ प्रकाश दगडूराव अंधारे हा शिवसेनेचा गेली 24 वर्ष निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतोय. तर माझ्या बापानं लिहिलंय, ओ कायद्यात बोलायचं कळलं पाहिजे, कायद्यात राहून बोलायचं. कायद्यात राहून बोललं की फायद्यात राहतंय माणूस, आपण फायद्यात राहणार आहे. झालं काय की मी भूमिका मांडत राहिले की शिवसेनेवर आगपाखड करणारे लोक किती बदमाशी करताहेत, किती खोटं बोलत आहेत, आणि काय पद्धतीने उद्धव साहेबांना हे लोक त्रास देत आहेत, यांचं राजकारण किती कपटनीतीवर अवलंबिलेलं आहे, आणि ही कपटनीती टीम देवेंद्रने कशी आखली आहे हे मी सांगत राहिले. मी सांगत राहिले की देवेंद्र भाऊ असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांनी आत्तापर्यंत ज्याला ज्याला सोबत घेतलं त्याला संपवलं, पद्धतशीर संपवलं. मग तिकडे साऊथ मधले पक्ष असतील, तिकडे उत्तर भारतातले पक्ष असतील, या प्रत्येकाला त्यांनी संपवायचं काम केलं. महाराष्ट्रात त्यांनी असं संपवताना लोकनेत्या पंकजाताई मुंडेंना साईडलाईन केलं, त्यांनी तावडेंना साईडलाईन केलं होतं, पण तावडे तावडीतनं सुटले आणि ते पुढे निघून गेले. तुम्हाला सुद्धा गारद करणार देवेंद्र भाऊ तुम्हाला. आणि बघा, अधिवेशनामध्ये 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला, हा घोटाळा कुणी बाहेर काढला, भाजपच्याच तिघांनी गेम केला ह्यांचा, भाजपच्याच तिघांनी. म्हणजे हे काय माणसं आहेत. पण दादा हो, मी हे सगळे प्रश्न जेव्हा विचारायला लागले आणि शांत संयमी भाषेत विचारायला लागले तेव्हा त्यांना माझ्याबद्दल काहीच सापडलं नाही. मग त्यांनी काय केलं, आधी माझा भूतकाळ उकरायला बघितला, भूतकाळातलं काही काढता येते का. गेली 20 वर्ष मी चळवळीत काम केलंय, इथे विटा आटपाडी आजूबाजूच्या पाहायला लागली तेव्हा त्यांना माझ्याबद्दल काहीच सापडलं नाही. मग त्यांनी काय केलं, आधी माझा भूतकाळ उकरायला बघितला, भूतकाळातलं काही काढता येते का. गेली 20 वर्ष मी चळवळीत काम केलंय, इथे विटा आटपाडी आजूबाजूच्या पंचक्रोशीतनं लोक आलेत, बाजूला तिकडे रणजित आईवळे थांबलेला आहे जो गेली 15 वर्ष मला ओळखतो, कितीतरी चेहरे आहेत ज्यांना मी ओळखते इथे, अनेक चेहरे आहेत. या सांगोल्यात कमी पहिल्यांदा आले नाही. आदरणीय आबासाहेबांच्या सोबत तासन तास गप्पा मारण्याचं सानिध्य मला लाभले आणि आदरणीय आबासाहेब हे या सांगोल्याचं दैवत आहे. त्या आबासाहेबांच्या मतदारसंघात मी बोलते. या इथे मी एवढ्या वेळा आले, माझ्यावरती कधीही अलिगेशन झाले नव्हते. मी चळवळ इथनं एक संयत मांडणी करत राहिले. साधारण 13 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ ज्याचा मागचा पुढचा सगळा संदर्भ कापला आणि मागचा पुढचा संदर्भ कापून मी कशी वारकऱ्यांच्या विरोधात आहे हे दाखवायचा प्रयत्न केला. दादा हो, हे मी अत्यंत आवर्जून सांगितलं पाहिजे की भागवत संप्रदाय हा कर्मकांडाला मानणारा संप्रदाय नाही. भागवत संप्रदायाने कधी चमत्कारांना थारा दिला नाही. भागवत संप्रदायाने कायम नामस्मरणाला आणि ध्यानाला महत्व दिले. त्या नामस्मरणाचा महिमा आम्हालाही कळतो. इकडे बाजूला गोंदवले महाराजांचा मठ आहे जिथे नामस्मरणाचा खूप मोठा महिमा आहे. मीही भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित लेकरू आहे. मी माझ्या शिवतीर्थाच्या भाषणावरही सगळ्या संत महात्म्यांचं नाव घेऊन सुरुवात केली होती. तरी सुद्धा माझ्यावरती जाणीवपूर्वक चिखल फेकण्याचा प्रयत्न केला.
ज्या ज्या लोकांनी चिखल फेकण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे व्हिडिओ जे अपलोड झाले ते सगळ्याच्या सगळे भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर लागले आणि मनसेच्या पेजवर लागले. कारण मनसे आणि भाजपाचं पुण्य मी सगळ्यात जास्त वाटून घेतलं होतं. एक माझा चुलत भाऊ आणि एक माझा मावस भाऊ, देवेंद्र माझा मावस भाऊ, त्याची बायको माझी लाडकी भाऊजे, लईच लाडकी. आता काय सांगायचं, ननंद भाऊजयाचं भांडण म्हणजे दुधा तुपाची उकळी, बोलल त्याच्यावर पुन्हा कधी. आता हे सगळं चालू असताना ज्यांनी ज्यांनी म्हटलं, खरं तर हे भागवत संप्रदायाशी संबंधित लोक नव्हते. कारण वारकरी कधीच अभद्र भाषा वापरू शकत नाही, वारकरी कधी कुणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. अरे माऊली माऊली म्हणून एकमेकांना नतमस्तक होणारा वारकरी एखाद्या माऊलीची अंत्ययात्रा कसा काढायला जाईल? मग हे अंत्ययात्रा काढणारा कोण होता पठ्ठ्या? हे वाईट भाषा वापरणारे कोण होते? आणि मी असं काय बोलले होते की ज्याच्यामुळे इतका गदारोळ झाला? भागवत संप्रदायाच्या जर भावना दुखावल्या तर 10 वेळा काय, 1,00,000 वेळा त्यांची माफी मागेल. पण भागवत संप्रदायाच्या नावाखाली मोहन भागवत संप्रदायातले घुसखोरी करणारी जर मनुवादी पिलावळ असेल तर मात्र झुकणार नाही. आज 25 डिसेंबर आहे, आज मनुस्मृती दहन दिवस आहे. आजच्याच दिवसात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून इथे संविधान उभे केले, ती आधारशिला ठेवली होती. मी काय म्हटलं होतं 13 वर्षापूर्वी? मी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वर माऊलींनी एक भिंत चालवली, ते माऊली ठरले. माझ्या आईने माझा बाप मेल्यानंतर कोरडवाहू शेतात राब राब राबून 15 वर्ष एक भिंत नाही दादा, 4 भिंतीचं अख्खं घर चालवलं. ह्याच्यात काय वाईट आहे बरं? ह्याच्यात काय वाईट होत? तू म्हणलेत नाही नाही तुम्ही अपमान केलाय. मी अपमान केला? माझा निषेध नोंदवायचा आहे. अंकित भाऊ एक स्लाइड लावा. मी अपमान केला असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मग काय केले? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे म्हणणे होते काय झालं? ही स्क्रीन लहान आहे दादा हो, ही स्क्रीन लहान आहे, त्यामुळे मला वाचून दाखवावे लागेल. आपण मला क्षमा करा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, परंतु जनतेला सत्य कळले पाहिजे. अयोध्या काशीत हिंदू राजश्री मुसलमानांच्या घोडपांच्या टापाला तुडवीला जात होता, राजपूत वीरांच्या झुंडीच्या झुंडी रणांगणात कत्तल केल्या जात होत्या. आज का उद्या एवढाच प्रश्न, पण विंध्याद्री उतरून तो मुसलमानी प्रलय दक्षिणेवर कोसळणार हे स्पष्ट झाले होते. ज्ञानेश्वरांच्या पुढे रिद्धी सिद्धी हात जोडून उभे असता ते रेड्याच्या मुखे वेद बोलू शकले, पण रामदेव राजा अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येत आहे बघ म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून आ वासून तोंडून रामदेव रायास देता आली नाही. ज्ञानदेव निर्जीव भिंत चालू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालून विज्ञानद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत. सन 1294 मध्ये अल्लाउद्दीनने दक्षिणेत पहिला पाय टाकला आणि इतक्या त्वेषाने मुसलमानांनी रणांगणाला हिंदूंना पिटले, त्यांच्या राजघाण्या राज्य सैन्य देवदेवता उध्वस्त करीत इतक्या दुर्घश वेगाने ते पुढे घुसले की 1310 त्यांनी रामेश्वर सारे राज्य हिंदू करून स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य भाग पहिला पेज क्रमांकासकट आहे. हे मी नाही म्हटलं, माझ्या बोलण्याला तुम्ही माझे मी काहीच न बोलता तुम्ही माझ्यावर राळ उठवली. ए माध्यमांनो, मीडियावाल्यांनो, अरे खऱ्याचे जरा तर सत्याचे वाली हो रे. आता सावरकरांचा निषेध नोंदवायला किती संघी, किती भक्तुले, किती मनुवादी आणि किती भाजपचे पुढे येणार आहेत. आशिष शेलारजी, तुमची आता जीभ छाटली असेल का बोला तुम्ही? तुम्ही आम्हाला सांगताय, म्हणाले मी वारकऱ्यांचा अपमान केलाय. अंकित भाई हो, दुसरी स्लाइड लावायची. आज ह्यांचा पिट्टाच पडते. दुसरी स्लाइड टाकायची. ते म्हणाले की मी वारकऱ्यांचा अपमान केलाय. अरे वारकऱ्यांचा अपमान कुणी केला? कोण आहे हा चेहरा? झुमकत आला तर बघा, आंबा खाल्ल्यावर पोरग होतय म्हण. अरे संत तुकोबा राय म्हणाले, नवसे सायाचे पुत्र होती तेथे काय करणे लागे पती. मी मला वारकरी संप्रदाय सांगताय तुम्ही, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवादि देवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेष शैला
लोटांगणी माझा ठाव द्यावा जी चरणी हेच करतस आहे विनवणी भववंदनी सोडवावी. मला मला सांगता की मी वारकऱ्यांचा अवमान केला. अरे ह्याच काय केलं तुम्ही देवेंद्रजी? ह्याला क्लीन चिट का दिली तुम्ही? संभाजी भिडेला क्लीन चिट देणारे देवेंद्र फडणवीस होते. जे संभाजी भिडे सांगतात की माऊली तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, आज मनुस्मृती दहन दिवस आहे. हा अपमान नाहीये तुकोबा रायांचा, हा अपमान नाहीये ज्ञानेश्वर महाराजांचा. या अपमानावर बोलला एक तरी भाजपचा? आशिष शेलारजी याच्यावर बोला. ती राणीची दोन बारकी बारकी पोर आहेत की नाही? त्या बारक्या बारक्या पोरांनी हे ट्विट करायचं, ह्याच्यावर बोलायचं. तुम्ही माझा व्हिडिओ काढून आणि काय करतात माहितीये का? भाजपचे चार दोन पिल्ले बोलावतात भाजपचे. आम्ही पक्षाला मतदान करणार नाही. अरे हुड हुड करणार. अरे इथला माझा भाऊ शहाजी बापूजी आज खोक्याच्या नादाला लागून तुमच्याकडे गेलाय, त्याचा बी रेकॉर्ड आहे माझ्याकडं. त्यानं स्वतः सांगितलंय की मला भाजपचं मतदान नाही पडलेलो. व्हिडिओ आहे. हा धुरळच करते, हा धुरळच आजच करायचं नाही. मी देवदेवतांचा अपमान केला. अंकित भाऊ चला तिसरा न काय असत कीर्तन. कीर्तन जे एकनाथ महाराज करत होते, कीर्तन जे तुकोबाराय करत होते, कीर्तन काय होतं जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं? अरे नाही निर्मळ जीवन काय करील सावण, नाही वसंत काळ काय करील पान फळ. अरे मन निर्मळ पाहिजे. नुसतं तर एक सोना लक्षण डव साबणानं आंघोळ केली म्हणजे जमत नाही, पोट्टातला मळ गेला पाहिजे. तो मळ धुवून काढण्याची प्रक्रिया ज्या संत महात्म्यांनी आपल्या कीर्तन प्रबोधनातनं केली होती ते खरं कीर्तन होतं. हा अपमान होत नाही. सुषमा अंधारेचा 13 वर्षाचा 14 सेकंदाचा व्हिडिओ काढतात आणि सांगतात की देवदेवतांचा. ह्याच्यावर किती जणांनी काय आक्षेप घेतले? दादा पुढचा व्हिडिओ लावा. रविशंकरजीची तिरडी बांधली की अंतयात्रा काढली. मग 13 वर्षापूर्वीचा फक्त 14 सेकंदाचा चंक ज्याचा मागचा पुढचा संदर्भ कापून का सुषमा अंधारेचे तिरडी बांधायचा प्रयत्न झाला? का अंतयात्रा काढायचा प्रयत्न झाला? का रविशंकर फार श्रीमंत उच्च वर्गातले आणि सुषमा अंधारे एका उपेक्षित वर्गातली म्हणून, सुषमा अंधारे सत्य मांडते म्हणून, सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू महाराष्ट्रावर ठामपणे मांडते म्हणून कशासाठी? का सुषमा अंधारेच्या बद्दल इतका द्वेष भाजपच्या मनात भरलेला आहे? हे द्वेषमूलक राजकारण का भाजपने तयार केलं आणि कुणाला पुढे आणलं भाजपने? कुणा लोकांना पुढे आणलं भाजपने? अरे वारकरी म्हणून किमान ज्यांना निवडलं तुम्ही माझ्यासाठी, गडी तरी पक्के निवडायचे. गडी तरी पक्के की जे लोक काय करू शकतात काय नाही, त्या लोकांना किती कळतं किती नाही, जरा तरी. कसले डुप्लिकेट माणसं उभे केले होते? एका बाईंनी मला फार अपशब्द वापरले, त्या बिचाऱ्या माऊलीला सद्गती लाभो. मी काहीच बोलणार नाही, पण त्या काय आहेत ते मी दाखवेल आपल्याला. की वारकऱ्यांमध्ये घुसलेले हे घुसखोर कोण आहेत ते तुम्ही शोधायचेत. एका पठ्ठ्याने तर माझी तिरडीच बांधली. ती तिरडी बांधणारा पठ्ठ्या कोण आहे तोही आपल्याला दाखवला जाईल. दादा एवढं दाखवाच एकदा.